नमस्कार, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज मध्ये आपले स्वागत. आता नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. किल्ले रायगडवर शिवपुण्यतिथी अभिवादनाचे आयोजन, हजारो शिवभक्तांची उपस्थिती. हनुमान जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी. आणि मावळ मतदारसंघ मतदान केंद्रासाठी 14,488 कर्मचारी नियुक्त. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे म्हणजे चैत्र पौर्णिमा या दिवशी होत असलेल्या शिव पुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम शुक्रवारी किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्र पौर्णिमा शुक्रवारी सकाळी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 339व्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. Thank you.
504 मतदान केंद्रे असून जवळजवळ 14,488 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मावळ लोकसभा सर्वाधिक मतदार आणि कर्मचारी पनवेल विधानसभा मतदारसंघात 600 जवानांचे ऑनलाईन मतदान. निवडणूक आयोगाने देशभरातील जवानांसाठी ऑनलाईन पद्धतीने मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मावळ लोकसभा क्षेत्रातील कित्येक जवान सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापपर्यंत 600 जवानांनी ऑनलाईन पद्धतीने मतदानाचा हक्क बजाविला आहे. यामध्ये 583 पुरुष तर 17 स्त्रियांनी मतदान केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 29 एप्रिल रोजी होणार आहे. मतदानास आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असल्याने एकीकडे उमेदवार प्रचारासाठी दिवस रात्र एक करत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने देखील मतदान प्रक्रिया शांतीपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यासाठी 14,448 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक मतदान केंद्रावरती करण्यात आली आहे. याबरोबरच मावळ लोकसभा मतदारसंघात 22,27,733 मतदार असून त्या ठिकाणी 2,504 मतदान केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. आज चैत्र पौर्णिमा, रामभक्त श्री हनुमान यांचा जन्मदिवस. आज रामभक्त श्री हनुमान यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेल टक्का येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचमुखी मारुती देवस्थान हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेली 20 वर्ष हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हे जागृत देवस्थान असल्याने पनवेल लगतच्या व मुंबई भागातील भाविक येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भक्तिभावनेने येतात. तसेच हा उत्सव 3 दिवस चालतो. तसेच रथयात्राही काढली जाते व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. जवळजवळ 5 ते 6,000 भाविक याचा लाभ घेतात. सालाबादप्रमाणे यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव श्री पंचमुखी मारुती देवस्थानमध्ये एकदम हर्षोल्लासमध्ये साजरा होत आहे. पंचमुखीमध्ये हनुमान जयंतीचा जो हा सोहळा आहे तो गेली 20 वर्ष एकदम मोठ्या थाट्यामाट्याने आम्ही पार पाडत आहोत. श्री बालाजी देवस्थान व पंचमुखी देवस्थानतर्फे आजचा हा जो उत्सव हनुमान जयंतीचा आहे तो गेली 20 वर्षापासून आम्ही हर्षोत्साहाने मनवत आहोत. आणि एकदम जागृत देवस्थान असल्यामुळे मुंबईच्या आणि आज ठाणा आजूबाजूच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे लोक इथे खास हनुमान जयंतीनिमित्त येतात. आणि महाप्रसादाला कमीत कमी 5 ते 6,000 लोक इथे महाप्रसाद घेतात. त्याच्यामुळे एकदम हे नाव देवस्थान एकदम असं जागृत देवस्थान आहे. पंचमुखी मारुती देवस्थान हा जो उत्सव साजरा करतं नेहमी, हा 3 दिवसाचा उत्सव असतो आणि आदल्या दिवशी रथयात्रा असते. ती पनवेल परिसरातनं ती रथयात्रा पूर्ण संपूर्ण पनवेलमधनं ती रथयात्रा फिरते. आणि आम्ही बघतोय की दरवर्षी लोकांचा उत्साह आणि जो प्रतिसाद आहे तो खूप वाढत चालला आहे. आणि त्यामुळे आम्हालाही खूप हुरूप येतो की अजून आम्ही आमच्या परीने काय व्यवस्थित सोय अजून करता येईल लोकांची ती करू. आणि लोकांची श्रद्धा खूप आहे या देवस्थानावर आणि त्या श्रद्धेपोटी आणि पंचमुखी मारुतीच्या आशीर्वादाने हा जो आमचा ट्रस्ट आहे हे कार्य संपन्न करीत आहे. हे अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनी चा सुता तुला रामाचं वरदान. अंजनी चा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय तुझी राम भक्ति भव्य तुझी काया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरणी
थर थरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। किल्ले रायगडवर शिवपुण्यतिथी अभिवादनाचे आयोजन, हजारो शिवभक्तांची उपस्थिती, हनुमान जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी, आणि मावळ मतदारसंघ मतदान केंद्रासाठी 14,488 कर्मचारी नियुक्त। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आपण पाहत रहा महाराष्ट्र आवाज, संघर्षाचा आवाज। नमस्कार।